नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या युट्यूब चॅनेलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण अठरा जानेवारी दोन हजार एकवीसच्या चालू घडामोडींचं विश्लेषण बघणार आहोत तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता फेसबुकवर आपला ग्रुप आहे तिथेही फॉलो करू शकता स्पॉटलाईट इयरबुक आणि स्पॉटलाईट एम सी क्यू जे आहे तर या दोन्ही पुस्तकांना पोस्टल डिलिव्हरी करता एट फोर फोर सिक्स फोर थ्री झिरो वन वन नाईन हा नंबर आहे ॲमेझॉन फ्लिपकार्ट के सागर ऑनलाईन कार्ट नाईन वन या सर्व ठिकाणी पुस्तकं अवेलेबल आहे तुमचे जे फीडबॅक आहेत तर त्यासाठी मी खूप खूप आभारी आहे शेवटी त्या पुस्तक तुमच्या हातात गेल्यानंतर त्याचा फीडबॅक जर माझ्यापर्यंत पोहोचला तर ते ऑबियसली माझ्यासाठी एक एनर्जी म्हणून काम करतं किंवा येत्या काळामध्ये हो आपण अजून जास्तीच्या सुधारणा त्याच्यात करू शकतो स्पॉटलाईट रायटिंग फोरम ॲट जीमेल डॉट कॉम या मेल आय डीवर मेल करून आय ए एस मेन्स करता डेली आन्सर रायटिंग वीकली जी एस एस ए आणि एम पी एस सी मेन्स करता मराठी इंग्रजी निबंध हे मॉड्युल्स आपल्याकडे आहेत दर सोमवारी लोकसत्तामध्ये रिझर्व बँकेसंबंधीचा एक कॉलम सुरू आहे की ज्याच्यामध्ये रिझर्व्ह बँकेची जी काही पार्श्वभूमी आहे ब्रिटिश काळ का कार्यकाळापासून तर त्याचे रेफरन्सेस ते, ते देत आहेत आणि याच्यावर येत्या काळामध्ये प्रश्न याचे ये येण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत म्हणजे एकोणावीसशे पस्तीसमध्ये जेव्हा रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली होती त्यावेळेस बँकेच्या पाच कोटी रुपयाच्या भांडवलामध्ये सरकारचा हिस्सा जो होता तो फक्त दोन लाख वीस हजार रुपये इतका होता म्हणजे हे बरंच डिबेट त्यांनी आज दिलेलं आहे की सरकारची मालकी किती असावी म्हणजे तेव्हापासूनच ते विषय होते आणि म्हणजे जवळपास तुम्ही जर कॅल्क्युलेशन केलं तर अर्ध्या टक्क्यापेक्षा पण सरकारचा हिस्सा कमी होता नंतर मग तो शंभर टक्के गेला आहे आता काही बँका ज्या होत्या की त्यावेळेस स्थापन झाल्या होत्या अठराशे सहामध्ये बँक ऑफ बेंगॉलची स्थापना झाली होती अठराशे चाळीसमध्ये बँक ऑफ बॉम्बेची स्थापना झाली होती अठराशे त्रेचाळीसमध्ये बँक ऑफ मद्रासची स्थापना झाली होती या तीनही बँका ज्या होत्या त्यांना विशिष्ट मर्यादेपर्यंत नोटा छापण्याची परवानगी होती पण अठराशे बासष्टमध्ये ही परवानगी रद्द करण्यात आली कारण त्यावेळेस पेपर करन्सी ॲक्ट आला होता पेपर करन्सी अॅक्टनुसार कायद्याच्या तरतुदी ज्या आहेत त्यात नोटा छापण्याचे सर्व अधिकार तत्कालीन भारत सरकारकडे गेले होते सो so, पेपर करन्सी आल्यानंतर सगळे जे काही नोटा छापण्याचे अधिकार ते भारत सरकारला गेलेत अठराशे बासष्ट हे सर्व साल महत्त्वाचे आहेत लक्षात ठेवा कारण येत्या काळात याच्यावर प्रश्न विचारले जाण्याचे चान्सेस आपल्याला जास्त आहेत त्याच्यानंतर अठराशे चौऱ्याहत्तरमध्ये मिनिमम बॅलन्स हा जो नियम आहे तो सर्वप्रथम सरकारलाच लागू करण्यात आल्याचे संदर्भसुद्धा मिळतात म्हणजे बँकेच्या सरकारी खात्यात विशिष्ट रक्कम ठेवण्याचा त्यावेळेचा नियम होता जो मिनिमम बॅलन्स मेंटेन करणं आज आपल्याला एक नियम आहे जर तुम्ही बँकेच्या खात्यात मिनिमम बॅलन्स मेंटेन नाही केला तर मग ते मायनसमध्ये जातं आपल्याला दंड भरावा लागतो तर हे अठराशे चौऱ्याहत्तरपासूनच ही प्रक्रिया जी थी, थी होती ती सुरू झाली होती लसीकरण भारतामध्ये सुरू झालेलं आहे सोळा जानेवारी दोन हजार एकवीस रोजी लसीकरणाचा पहिला दिवस होता आणि जवळपास एक लाख एक्क्याण्णव लाख लाभार्थ्यांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली याच्यामध्ये पहिल्या दिवशी लस ज्या देण्यात आल्या तिच्यात सर्वात जास्त लस उत्तर प्रदेशमध्ये देण्यात आलेल्या आहेत आणि या लसींची जी संख्या ती आहे एकवीस हजार दोनशे एक्क्याण्णव ओके सो हा खूप महत्त्वाचा एक आस्पेक्ट आहे उत्तर प्रदेशच्या बाबतीमध्ये की पहिल्या दिवशी सर्वात जास्त लस कुठल्या राज्यात देण्यात आल्या तर उत्तर प्रदेश म्हणजे हे पहिल्या दिवसाचं एवढं एक लक्षात ठेवा याच्यानंतर मग एक आकडेवारी बदलेल ब्लॅक राईस काळा तांदूळ जो आहे तर त्याच्यावर संशोधन सध्या चालू आहे आना? हे काळ तांदळाचं जे वाण आहे त्याला रानटी वाण म्हटलं जायचं किंवा ते रानटीवान म्हणून गणलं जातं तर कोकण कृषी विद्यापीठातलं जे शिरगावचं कृषी संशोधन केंद्र आहे तिथं याच्यावर संशोधन सुरू आहे आता पूर्णतः काळं आणि जाळ असणारं हे जे बियाणं आहे त्याला आता वरून सफेद आणि आतमध्ये काळ्या रंगाचं अशा पद्धतीने आणि त्यातल्या त्यात बारीक कसं करता येईल यावर संशोधन सुरू आहे म्हणजे ऍक्च्युअली जर तुम्ही आता ब्लॅक राईस बघितला तर तो कसा असतो तो कम्प्लीट काळा असतो आणि म्हणूनच त्याला ब्लॅक राईस म्हटलं जातं जाड असतो आता याच्यावर संशोधन करायचं जेनेटिक व्हेरिएशन्स तिच्यामध्ये आणायचे तर सगळ्यात मो हे जो आहे की जेनेटिक व्हेरिएशन आता हे जेनेटिक व्हेरिएशन आणल्यानंतर वरतून तो सफेद होईल आणि आतून काळा होईल यासाठी प्रयत्न चालू आहे प्लस तो बारीक पण झाला पाहिजे त्याच्यानंतर काळा तांदूळ जो आहे तो चवीला चांगला असतो बघा चविष्ट असतो शरीरात प्रतिकारशक्तीसुद्धा वाढवतो तो शेतात खूप उंच वाढणारं हे वान आहे तसं तांदळाचे दाणे जे असतात ते पण ह्याच्यात लांब असतात सो काळा तांदूळ एक लक्षात ठेवा आणि दुसरा एक तुमच्यासाठी प्रश्न आहे की जी आय टॅग जे आपण बघितले होते त्या जी आय टॅगमध्ये सुद्धा एक काळ्या तांदळाचा रेफरन्स होता तो कुठला होता तो तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात आपल्या इयरबुकमध्ये जी आय टॅगचं प्रकरण पण आहे त्याच्यात दोन हजार वीसचे सगळे जी आय टॅग पण तुम्हाला दिलेले आहेत राष्ट्रपती आणि दया याचिका तर द प्रेसिडेन्शियल इयर्स हे जे आत्मचरित्र आहे त्याचा भाग येतो एक आत्मचरित्राचा माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या तर तिच्यामध्ये जे काही रेफरन्सेस आलेले आहेत त्याच्यानुसार सर्वाधिक दया याचिकांना मंजुरी देणारे राष्ट्रपती जर तुम्ही बघितले तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी एकशे ऐंशी दया याचिका मंजूर केल्या होत्या डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी सत्तावन्न आणि प्रतिभा पाटील यांनी चौतीस याचिका मंजूर केल्या होत्या सो हा एक महत्त्वाचा हे आहे कलम बहात्तर जे आहे याचिका भारतीय संविधान सर्वाधिक याचिका फेटाळणारे राष्ट्रपती व्यंकटरमन फोर्टी फाईव्ह प्रणव मुखर्जी तीस दया याचिका फेटाळली म्हणजे आता बाबा ना ना जो काही मृत्यूदंड फाशी जे काही आहे ते होणार जी काही शिक्षा आहे तर तिच्यामध्ये प्रणव मुखर्जी दोन नंबरला होते सो हे प्रेसिडेन्शियल इयर्स या पुस्तका चा हा रेफरन्स आहे येत्या काळामध्ये प्रणव मुखर्जींवर प्रश्न विचारले जाण्याचे चान्सेस नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के आहे त्याचं रिझन एकदम सिंपल आहे एक तर यांचं द प्रेसिडेन्शियल इयर हे जे पुस्तक आहे या पुस्तकावरून यांचा मुलगा आणि मुलगी यांच्यामध्ये पार एकदम द्वंद्व वर्ल्ड वॉर थ्री सुरू आहे सध्या कारण त्याच्यामधले काही रेफरन्सेस जे आहे की ते काँग्रेसवर प्रश्नचिन्ह उभे करणारे असू शकतात आणि त्याच्यामुळे आता त्यांचा मुलगा जो आहे तो राजकारणामध्ये आहे काँग्रेसशी संबंधित आहे आणि त्यातल्या त्यात मुलीचं आहे की ते नाही जसं आहे तसं ते प्रिंट झालं पाहिजे असा बराचसा तो इश्यू आहे पण प्रेसिडेन्शियल इयर्समुळे प्रणव मुखर्जी प्लस त्यांचं निधन झालेलं आहे होडाफोनची जी केस होती त्यांच्या अर्थमंत्री असतानाच्या निर्णयामुळे झालेली तर पूर्वलक्षी प्रभावाने जर कर लागू झाला होता तर त्या केसमध्ये सुद्धा भारताचा पराजय झालेला आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला हे तीन चार अँगलनी हे परत परत न्यूजमध्ये आहेत म्हणून प्रश्न विचारला जाऊ शकतो कल्याण काळे वयवर्ष चौऱ्याऐंशी मराठी भाषेचे गाडे अभ्यासक होते बघा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे माजी प्रमुख होते त्यांच्या पी एच डीचा विषय होता परांड्याचे हंसराज स्वामी चरित्र वाङ्मयन तंत्वज्ञान परांडा त्यांचं मूळ गाव आहे बघा परदेशी नागरिकांसाठी त्यांनी एक पुस्तक काढलं होतं अमराठी भाषिकांसाठी मराठी आणि परदेशी नागरिकांचे मते मराठीसाठीचे वर्ग घ्यायचे भाषा आणि जीवन या नियतकालिकाचे संपादक सदस्य सुद्धा ते होते सॉरी संस्थापक सदस्य भाषा आणि जीवन सो so, कल्याण काळ एक लक्षात ठेवा विचारलं जाऊ शकतं त्याच्यानंतर बीजमाता राहीबाई पोपेरे ज्या आहेत त्या लोकसभेला संबोधित करणार आहेत उद्या एकोणीस जानेवारी दोन हजार एकवीस रोजी आणि तिच्यामध्ये स्वतःचा जीवन प्रवास त्या सांगणार आहेत आता बीजमाता राहीबाई पोपेरे यांचे जर रेफरन्सेस आपण बघितले तर बायफ ही जी आंतरराष्ट्रीय दर्जाची संस्था आहे या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी वीज सॉरी वीज बँक जी आहे ती सुरू केली होती आणि बायब जे आहे त्याच्या मदतीने कळसूबाई परिसर स्थानिक बियाणे संवर्धन संस्था ही पण त्यांनी स्थापन केली होती आणि आता राज्य आणि देश पातळीवरच्या बीज संवर्धनाचं काम त्यांनी हाती घेतलेलं आहे मुळात मेजर इशू काय ना की हायब्रीड असेल किंवा मग बी टी कॉटन किंवा बी टी जे काही वाण आहे त्याच्यामुळे असं म्हटलं जातं की जी मूळ डायव्हर्सिटी आहे आपल्या इथं वाणांची ती नष्ट होईल आणि ही जी जुनी आहे ना कावरान आहेत तर ती स सव, त्याचं संवर्धन करणं ही फार मोठी गोष्ट आहे आजच्या डेटमध्ये आणि त्याच्यामुळे बीजमाता राईबाई पोपरे जे आहेत त्यांचं जे काही एक महत्त्व आहे ते फार वेगळ्या पद्धतीने बघितलं जातं एकंदरच ॲग्रिकल्चर आणि त्याच्याशी रिलेटेड रिसर्च आणि त्या सगळ्याच गोष्टी सो त्यांना मिळालेले पुरस्कार आहेत नारी शक्ती पुरस्कार पद्मश्री पण जाहीर झालेला आहे हां त्याच्यानंतर उस्ताद गुलाम मुस्तफा खान वयवर्ष एकोणनव्वद शास्त्रीय गायक आणि संगीतकार होते रामपूरचं जे सहस्वान घराणं आहे त्याचा वारसा ते चालवायचे त्यांचं आत्मचरित्र अ ड्रीम आय लिवड अलोन दोन हजार अठरामधला आहे हा ना एकट्याने जगलेलं किंवा एकट्याने जगलेलं स्वप्न वगैरे मराठीत ओके अ ड्रीम आय लिवड अलोन तर हे आत्मचरित्र आहे याच्यावर एम सी क्यू विचारला जाऊ शकतो त्याच्यानंतर पुढचं जे आहे की त्यांना मिळालेले पुरस्कार बघा महत्त्वाची व्यक्ती तुम्हाला पुरस्काराहून लक्षात येईल की हा प्रश्न का विचारला जाऊ शकतो पद्मश्री पद्मभूषण पद्मविभूषण संगत संगीत नाटक अकादमी सो उस्ताद गुलाम मुस्तफा खान जे आहे ते लक्षात ठेवा त्यांचं आत्मचरित्र प्लस पुरस्कार ओके शरू रांगणेकर शरू रांगणेकर हे व्यवस्थापन गुरु म्हणून प्रसिद्ध होते व्यवस्थापनावर आधारित पुस्तकं बघा त्यांची इन द वंडरलँड ऑफ इंडियन मॅनेजर इन द वर्ल्ड ऑफ कॉर्पोरेट मॅनेजर हाऊ टू लर्न मॅनेजमेंट फ्रॉम युअर वाईफ सॉफ्ट स्किल्स इन मॅनेजमेंट तर ही त्यांची मॅनेजमेंटवर आधारित पुस्तकं आहे कथासंग्रह जोकर आहे बघा त्यांचा त्याच्यानंतर एका सुद्धा मृत्यू झालेला आहे त्याचं नाव आहे ओलानो किओटन ल्युकन्स अभिनेता फुकरे चित्रपटातली बॉबीची जी भूमिका होती ना तिच्यामुळे बऱ्यापैकी यांना लोकप्रियता लाभली होती सो so, ओलॅनो किओटन ल्युकन्स यांचं निधन झालं आहे आता ही न्यूज ऑलरेडी आपण बघितली होती की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जी सेवन परिषदेसाठी ब्रिटनचे जे पंतप्रधान आहेत बोरिस जॉन्सन यांनी आमंत्रित केलं आहे बोरिस जॉन्सन हे सव्वीस जानेवारीच्या कार्यक्रमाला येणार होते पण करोना आणि तिथं नवीन स्टेन आणि या सगळ्या गोष्टी ज्या झाल्यात तिच्यामुळे त्यांनी ते रद्द केलं सो so, जी सेवन राष्ट्रांची जी परिषद होणार आहे ती अकरा तेरा जून दरम्यान होणार आहे त्याच्यासाठी आणि तिचं अध्यक्षपद जे आहे ते, ते ब्रिटनकडे आहे म्हणून ब्रिटननी आपल्याला आमंत्रित केलं तर तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि गेल्या वर्षीचा जर तुम्ही विचार केला तर तिच्यामध्ये दक्षिण कोरिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यासोबत भारताची निवड करण्यात आली होती तर ते एक लक्षात ठेवा आणि जी सेवन राष्ट्र मग तिच्यामध्ये ब्रिटन कॅनडा फ्रान्स जर्मनी इटली जपान अमेरिका यांचा समावेश आहे ग्रुप ऑफ सेवन ओके सो so, जूनमध्ये ज्यावेळेस हे होईल त्यावेळेस आपण ते, ते प्रॉपरली कव्हर करू स्टॅच्यू ऑफ युनिटी जो आहे तो आता रेल्वेच्या नकाशावर आलेला आहे म्हणजे केवडियाला जवळपास आठ रेल्वे गाड्यांनी जोडण्यात आलेलं आहे आणि मग ह्याच्यामध्ये तीन रेल्वे स्थानकांचं नव्याने उद्घाटन करण्यात आलं दाभोई केवडिया चनोत आणि दुसरं जे आहे की विद्युतीकरण झालेला प्रताप या मार्ग आहे इथं त्यानंतर चंचोद केवडिया ब्रॉडगेज आहे दाभोई चंचोद ब्रॉडगेज आहे एवढं एक लक्षात घ्या की केवडी हे जे ठिकाण आहे जिथं आपला स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे सरदार वल्लभभाई पटेल तर तो जो ते जे ठिकाण आहे पर्यटनाचं ठिकाण ते जास्तीत जास्त त्याला जी काही रेल्वेमुळे कनेक्टिव्हिटी चांगल्या पद्धतीने मिळाली दुसरा महत्त्वाचा मुद्दा याच्यात आहे की स्टॅच्यू ऑफ लिबर्टीला यांनी मागं टाकलं कशाच्या बाबतीमध्ये तर पर्यटकांनी जी काही भेट दिलेली आहे त्याची म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला दोन हजार अठरापासून पन्नास लाख पर्यटकांनी भेट दिलेली आहे याबाबतीत तुम्ही जर स्टॅच्यू ऑफ लिबर्टीला विचार केला तर, के तर मग ते कमी आहे तिथं आणि म्हणजे असा एकतर स्टॅच्यू ऑफ युनिटी जे आहे तर ते नवीन आहे नवीन नवीन आकर्षणाचं केंद्र असतं हे टिकणं जास्त गरजेचं आहे म्हणजे पर्यटकांचा हा जो फ्लो आहे तो कंटिन्युअस तिथं राहणं ते जास्त महत्त्वाचं आहे लॉंग टर्ममध्ये आणि त्या पद्धतीनं जर तिथं प्रॉपरली डेव्हलप केलं तिथल्या पायाभूत सुविधा आणि त्या सगळ्या गोष्टी तर ते आहे आणि आता ज्या पद्धतीने हे जाळं विकसित करण्यात आलेलं आहे की कनेक्टिव्हिटी केवडी याला तर भविष्यात दररोज एक लाख पर्यटक भेट देतील असं आपल्या पंतप्रधानांचं म्हणणं आहे ओके सो पी एम केअरचा जो फंड आहे त्याच्यावर परत एकदा प्रश्नचिन्ह उभं केलेलं आहे शंभर निवृत्त सनदी अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिलेलं आहे आणि हिशोब जाहीर करण्याची मागणी केलेली आहे आता पी एम केअरवर ऑलरेडी आपलं एक सेपरेट लेक्चर आहे पी एम केअरचा काय इश्यू आहे तो तिच्यामध्ये सगळं आहे आपल्या इयरबुकमध्ये ते दिलेलं आहे तर एवढं एक आहे की पारदर्शकता जी असली पाहिजे गव्हर्नन्समध्ये हा ना प्रशासनातले पारदर्शकता मग तिच्यावरच प्रश्नचिन्ह येतं आणि पीयर केअरचा फंड होता की आता कोविड काळात स्थापन झालेला त्याच्यावर आधीपासून प्रश्न आहेत आणि आणि ते खूप चांगली बाब नाही आहे हे देशासाठी नवालनी आता हे जे आहे रशियाचे नेते आहेत बघा ॲलेक्सी नवालनी आता ॲलेक्सी नवालनी जे आहे ही व्यक्ती तुमच्यासमोर आहे यांच्यावर विष प्रयोग मधल्या काळात करण्यात आला होता आणि ॲलॉक्सी नोव्हनी जे आहे त्यांच्यावर नोव्ही चोक नावाचं विष वापरण्यात आलं होतं नोव्ही चोक ओके okay, यांचा रेफरन्स आहे इयरबुकमध्ये म्हणजे मागच्या वर्षी तुम्ही लेक्चर रेग्युलर करताय तर तुम्हाला हे माहीतच असेल प्रकरण आता हे खंदे विरोधक आहेत पुतीन यांचे आणि असं मानलं गेलं होतं की पुतीन यांनी नोवीचोक विषाचा प्रयोग यांच्यावर केला पण त्यांना जे काही मेडिकल होतं आणि त्या सगळ्या सेवा तर त्या खूप तत्परतेने मिळाल्या तिच्यामुळे ॲलेक्सी नवालनी जे आहे त्यांचा जीव वाचला पण आता ॲलेक्सी नवालनी जे आहेत त्यांच्यावर जे सगळे उपचार चालू होते वैद्यकीय उपचार तर ते जर्मनीच्या रशियाच्या बाहेर चालू होते हा ना बर्लिन बर्लिनला त्यांचं विमान हलवण्यात आलं होतं आणि तिथं ते सगळं सुरू होतं आता ते परत रशियात येणार आहे मग रशियात येत असताना एक जुनं भ्रष्टाचाराचं प्रकरण किंवा एक रक्कम होती ती त्यांनी प्रॉपरली वापरली नाही असं काहीतरी त्यांच्यावर आरोप ठेवून परत त्यांना तुरुंगात पाठवण्याचा प्लॅन आहे असं म्हटलं जातं आहे तर बघूयात येत्या त्या काळात काय होतं पण पन... हे एक मोठं प्रकरण आहे म्हणजे सगळ्या जगाचं लक्ष लागलेलं ला आहे कारण पुतीन यांना एकमेव खंदा तो विरोधक आहे बघा तिथं आता व्हॉट्सअपच्या प्रायव्हसी आणि त्याच्याबद्दल आपण बरंच बोललेलो आहोत आपण बघतोय रेग्युलर तर याच्यामध्ये तुम्हाला सांगण्याची एकच गोष्ट आहे इथं की युरोपमध्ये तिथले जे रूल्स आहेत किंवा तिथली जी काही पॉलिसी आहे युरोपची तर जनरल डेटा प्रोटेक्शन रेग्युलेशन जे आहे ज्याला जी डी पी आर असं म्हटलं जातं जनरल डेटा प्रोटेक्शन रूल्स त्यानुसार तुम्ही कसल्याही पद्धतीची माहिती ॲप्स दरम्यान शेअर करू शकत नाही तर अशा पद्धतीच्या गोष्टी आपल्याकडे जर झाल्यात तर ते आपल्यासाठी आणि आपल्या प्रायव्हसीसाठी खूप महत्त्वाची बाब असेल सो राईट टू प्रायव्हसी जे आहे त्याच्यावर ऑलरेडी आपलं लेक्चर आहे तो प्रश्न आपल्याला येत्या काळात विचारला जाऊ शकतो सो जनरल डेटा प्रोटेक्शन रेग्युलेशन जे आहे तर ते प्रत्येकाने लक्षात ठेवा की हे युरोपच्या बाबतीत आहे आणि युरोपच्या बाबतीत हे असल्यामुळे तिथल्या लोकांची जी माहिती आहे एखाद्या ॲपकडे ते ते दुसऱ्या ॲपला देत नाहीत तर तो एक महत्त्वाचा आस्पेक्ट लक्षात असू देत इराण जे आहे त्यांनी जी काही आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था आहे हा इंटरनॅशनल ॲटोमिक एनर्जी असोसिएशन तर त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही इराणमधल्या आण्विक कार्यक्रमाचे अनावश्यक तपशील जाहीर करू नका ज्याच्यामुळे जास्तीचा गोंधळ निर्माण होईल दोन हजार पंधराचा जो करार आहे शांतता करार तर या दोन हजार पंधराच्या शांतता कराराचा भंग इराणने करू नये असं आवाहन जर्मनी फ्रान्स ब्रिटनने केलेलं आहे आता हा दोन हजार पंधराचा जो करार होता इराणबरोबर तो कुणी कुणी केला होता तर तिच्यामध्ये जर्मनी होतं त्याच्यामध्ये फ्रान्स होता त्याच्यामध्ये ब्रिटन होतं चीन होतं रशिया होता आणि अमेरिका होतं तर ह्याच्यामध्ये सगळी गडबड जी केलेली आहे ती अमेरिकेने केलेली आहे शांतता करार होता बऱ्यापैकी गोष्टी ओके होत्या परंतु ट्रम्प यांनी खूप गडबड केली आणि त्यांनी इराणवर निर्बंध लादले इराणवर निर्बंध लादल्यानंतर इराणची सगळ्या बाजूने कोंडी झाल्यावर मग काय होतं ना की दोन गोष्टी असतात तुम्ही एखाद्या व्यक्तीची सगळ्या बाजूनी म्हणजे मानसिक हिच्यावर जर विचार केला की एखाद्या व्यक्तीची तुम्ही सर्व बाजूनी कोंडी केली तर दोन गोष्टी होतात एक एक तर ते स्वतः संपून जाणार किंवा मग ते इतकं निरडावल्यासारखं करतं निर्लज्ज माणसासारखं किंवा निर्ढावल्यासारखं की कि मग तुम्ही काहीही करा त्याला काही फरक पडत नाही तसं इराणचं झालेलं आहे दुसरं दुसरी जी केस आहे आणि इराणने आता सगळे युरेनियमचे जे काही मर्यादा होत्या वगैरे वापराच्या ज्या काही त्याला रेस्ट्रिक्शन्स होते त्या सगळ्या ढाब्यावर बसवलेल्या आहेत आणि हे फक्त फक्त अमेरिकामुळे झालेलं आहे आणि त्याच्यामुळे आता हे बाकीचे देश रिक्वेस्ट करत आहेत त्यांना आवाहन करत आहेत मी इराणने सांगितलेलं आहे की आम्ही जे काही आहे ते खूप शांततापूर्ण मार्गाने करतोय आणि त्याच्यानंतर युरेनियम सिलिसाईड नावाचं जे काही घटक त्यांनी तयार केलेलं आहे त्याचा इकॉम प्रॉपरली करतो तर तुम्ही जास्तीचे हे देऊ नका तर बघूया त्या काळात काय होतं व्हाईट हाऊसमध्ये जवळपास बारा अमेरिके आहेत आता ही सकाळची न्यूज आहे तसं बघायला गेलं तर ॲक्च्युली लोक स आपल्या द हिंदूमध्ये हे वीस आहेत अमेरिकी इंडियन्स तिच्यातले सतरा महत्वाच्या पदावर आता इथे बारा त्यांनी रेफरन्स दिलेला आहे म ह्याच्यामध्ये कोण आहे नीरा टंडन आता हे तुम्हाला प्रत्येक गोष्ट माहीत पाहिजे असं काही नाही आहे फक्त नावं एक लक्षात ठेवा नीरा टंडन डॉक्टर विवेक मूर्ती आता सर्जन जन्रल, हे सर्जन जनरल हे ऑलरेडी आपण खबर केलं होतं वनिता गुप्ता आहेत ओके त्याच्यानंतर सहायक अटॉर्नी जनरल त्या असणार आहेत त्याच्यानंतर नीरा टंडन ज्या आहे त्या व्हाईट हाऊसच्या व्यवस्थापक आणि अर्थसंकल्प विधा विभागाच्या संचालिका असतील सुमोना गुहा सुमोना गुहा ज्या आहेत त्या राष्ट्रीय आर्थिक परिषदेत दक्षिण आशिया विभागाच्या वरिष्ठ संचालक आहेत त्याच्यानंतर गौतम राघवन भारतात जन्म यांचा अध्यक्षीय कार्यालयात उपसंचालकपदी निवड झाली आहे भारत राममूर्ती जे आहेत तर राष्ट्रीय आर्थिक परिषदेचे उपसंचालक आहेत ते तरुण छाबरा जे आहे तर तंत्रज्ञान राष्ट्रीय सुरक्षा विभागाचे वरिष्ठ संचालक आहेत ते सबरीना सिंग माध्यम विभागाच्या उपमंत्रीपदाची जबाबदारी त्यांना दिलेली आहे त्याच्यानंतर आयशा शहा काश्मीरमध्ये यांचा जन्म आहे म्हणजे भारतातला जन्म आहे डिजिटल धोरण विभागात पार्टनरशिप मॅनेजर आहे बायडन यांचं भाषण लेखन त्याचे संचालक आहेत बघा विनय रेड्डी आता बघा म्हणजे ही मोठी गोष्ट आहे हा ना अध्यक्षाने का काय बोलायचं आता हे भारतीय व्यक्ती सांगणार त्याला वेदांत पटेल वेदांत पटेल पण आपण कवर केलं होतं आणि ते माध्यम विभागाचे सहाय्यक मंत्री असतील गुजरातमधला भारतातला जन्म आहे त्यांचा शांती कलातील शांतिकलातील ज्या आहेत त्या लोकशाही आणि मानवी हक्क विभागाच्या समन्वयक म्हणून जबाबदारी बघतील सो so हे बारा लोकांना महत्त्वाच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत सो so आकडेवारी थोडी प्लस मायनस आहे पण ही लोकं तुम्हाला जस्ट माहीत पाहिजे नावं जरी लक्षात ठेवली तरी भरपूर आहे म्हणजे पारपद वगैरे एवढा काही इश्यू नाही त्याच्यानंतर ही न्यूज आपण डिसेंबरमध्ये घेतली होती की ब्रेकिंग डान्सचा हा प्रकार आहे याला ऑलिम्पिकचा दर्जा मिळालेला आहे आणि त्याच्यामुळे नृत्य क्षेत्राला एक चांगले दिवस येऊ शकतात म्हणजे नृत्य दिग्दर्शकाला व्यासपीठ मिळू शकतं रोजगाराच्या संधी हिच्यातून मिळतील मग आता ब्रेकिंग जे आहे की नाचतानाच थांबायचं मते म्हणजे हे भारतामध्ये मिथून चक्रवर्ती गोविंदा यांनी हे प्रयोग डान्समध्ये केलेले आहेत ब्रेकिंगला आता ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळालेलं आहे त्याच्यानंतर प्रभुदेवा जावेद जाफरी हे लोक जोडलेली आहे ब्रेकिंगशी भारतामध्ये तसं पॉप्युलर करण्यामध्ये आणि ब्रेकिंग हा नृत्य प्रकार जो आहे तो नाईन्टीन सेवन्टीजमध्ये अमेरिकेमध्ये सुरू झाला होता न्यूयॉर्क शहरामध्ये याचे सगळा उगम आहे आणि मग ह्याच्यामध्ये जे आहे की ह्याचा जो उगम आहे की कृष्णवर्णीय लोकांची जी काही तिथं शोषण होत होतं अमेरिकेमध्ये तिच्यातून मग ते स्वतःला व्यक्त करण्याचा प्रकार म्हणून ह्याच्याकडं बघितलं जातं सो ही न्यूज आपण डिसेंबरमध्येही घेतली होती त्याच्यानंतर साई जे आहे की स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया साई भारतीय क्रीडा प्राधिकरण तर ते नवीन जे काही क्रीडा केंद्र सुरू करत आहेत त्याला देशातल्या क्रीडापटूंची नावं देणार ना आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल लखनऊला वातानुकूलित कुस्ती केंद्र सुरू होत आहे म्हणजे ए सी कुस्ती केंद्र राहील जलतरण नाचं राष्ट्रीय सराव केंद्रही तिथं तयार होतं आहे मग यांना वेगवेगळ्या क्रीडापटूंची नावं दिली जातील त्याच्यानंतर भोपाळला राष्ट्रीय केंद्रात शंभर जणांची निवास व्यवस्था होतं आहे म्हणजे हॉस्टेल होतं आहे तिथं म्हणजे प्रत्येक ठिकाणी काही ना काही आहे गुवाहाटी येथे आधुनिक दर्जाची क्रीडा केंद्र होणार आहेत मग त्यांना नावं दिली जातील क्रीडापटूंची त्याच्यानंतर आज जे आहे की हे लेक्चर आर्टिकल आहे डॉक्टर मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर यांच्याबद्दल मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर जे आहे ते जी एस फोर इथिक्समध्ये गरजेचे आहेत फिलॉसॉफर ॲडमिनिस्ट्रेटर हा ना तर इथिक्स आणि त्या सगळ्या याच्यामध्ये आणि एकंदरीतच यांची जी काही मुवमेंट होती की इक्वॅलिटी आहे की कृष्णवर्णीय आणि तर सगळा जो काही आहे रॅसिझम आणि हे सगळ्या गोष्टी त्याचा भारतावर काय इम्पॅक्ट होता तेही याच्यामध्ये खूप प्रॉपरली एक्सप्लेन केलेलं आहे की भारताच्या बाबतीमध्ये जसं दलित आणि है आ आ ना की दलित आहे ट्रायबल आहेत मायनॉरिटी कम्युनिटी आहेत हायर आर्किअर सोशल स्ट्रक्चर आहे याच्यावरही त्यांच्या याचा इम्पॅक्ट दिसून येतो सो so, मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर यांच्याबद्दलचं हे आर्टिकल मी पोस्ट करेल टेलिग्रामला ते तुम्ही वाचा करोना लसीच्या मात्रांमध्ये किती दिवसांचं अंतर असणं आवश्यक आहे अठ्ठावीस दिवसांचं अंतर अपेक्षित आहे करोना लसीची दुसरी मात्रा घेतल्यावर किती दिवसांनी शरीरात प्रतिपिंडे तयार होतात दोन आठवड्यांनी तयार होतात सेंट्रल विस्टा प्रकल्पाचं बांधकाम किती दिवस विलंबाने सुरू झालं पस्तीस दिवस विलंब झाला आय केम अपॉन अ लाईट हाऊस हे पुस्तक कुणी लिहिलेलं आहे तर शंतनू नायडूनी लिहिलेलं आहे ना रतन टाटा यांनी प्रस्तावना दिली आहे राम मंदिराचे पहिले देणगीदार कोण तर आपले राष्ट्रपती रामनाथ कोविंद पाच लाख रुपयाचा चेक त्यांनी दिला कलरव हा पहिला पक्षी उत्सव खालीलपैकी कोणत्या राज्याने साजरा केला तर तो बिहारने साजरा केला याची उत् काल आजचे जे प्रश्न आहेत दिल्लीच्या एम एम्स रुग्णालयातील स्वच्छता कर्मचारी मनीष कुमार हे करोना लस टोचून घेणारे भारतातील पहिले करोना युद्धा ठरले सोळा जानेवारी दोन हजार एकवीस रोजी करोना लसीकरणाला भारतात सुरुवात झाली फक्त अयोग्य बयोग्य अबयोग्य यापैकी नाही खालीलपैकी कोणत्या देशात करोना लसीनंतर तेवीस मृत्यू झालेत अमेरिका नॉर्वे रशिया ब्रिटन जागतिक स्तरावर कृत्रिम ट्रान्सफॅट ऍसिडचे निर्मूलन करण्याचं जागतिक आरोग्य संघटनेचं लक्ष कधीचं आहे दोन हजार पंचवीस चोवीस तेवीस दोन हजार तीस ट्रान्सफॅटी ऍसिडस बाबत विधान निवडा दोन हजार तीनमध्ये मध्ये डेन्मार्कने सर्वप्रथम बंदी आणली भारताने तेल व फॅट्स बाबत दोन हजार एकवीसमध्ये तीन टक्के तर दोन हजार बावीसमध्ये दोन टक्के इतक्या वापर वापराला परवानगी दिली आहे यामुळे हृदयाच्या आजाराचा धोका असतो फक्त अ अब क फक्त क फक्त ब चिपको मुवमेंट अ पीपल्स हिस्ट्री हे पुस्तक कोणी लिहिले आहे शेखर पाठक सुंदरलाल बहुगुणा गौरी देवी रामचंद्र गुहा याचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार हा स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देता त्याबद्दल मी आपला आभारी आहे दुसरी एक महत्त्वाची सूचना आहे की लास्ट इयरचं जे ट्वेंटी ट्वेंटीचं इयरबुक आहे ते जर कुणाला हवं असेल त्याच्या काही प्रति शिल्लक का आहेत तर फ्री ऑफ कॉस्ट जी संचेतीची बिल्डिंग आहे बघा द युनिक अकॅडमीची तर तिथं तुम्हाला ते मिळू शकतं सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान जे तुम्हाला आता दोन हजार वीसच्या परीक्षेसाठी उपयोगी असेल तर तिथून ते फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही कलेक्ट करू शकता तिथं महेश सर आहेत इंगळे सर आहेत किंवा अमित सर आहेत ना त्यांचा रेफरन्स देऊन तुम्ही ते कलेक्ट करा सो so, दहा ते संध्याकाळी पाच या याच्यामध्ये संचतीची युनिक अकॅडमीची बिल्डिंग दोन हजार वीसचं स्पॉटलाईटचं इयरबुक ओके okay? सो so, सर्वांना धन्यवाद